नमस्कार, आज अपन कोरोनावरती बोलणार आहे। कोरोनावरती बोलायला मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे, पण मला कोरोना झालेला आहे। होऊन 5 दिवस झाले आणि पहिल्या दिवसापासून एवढे मला फोन येत होते, कमीत कमी रोजचे 40-50 फोन येतात। सगळ्यांशी बोलतो की काय त्रास होतोय, काय होत नाही, सगळ्यांना समजून सांगतोय मी। तर लोक मला म्हणले की तुम्ही एवढं चांगलं समजून सांगताय, तर तुम्ही एखादी व्हिडिओ क्लिप करून फेसबुक, व्हॉट्सअपला, सोशल मीडियावरती टाका, त्याने बाकीच्या लोकांमध्ये जनजागृती होईल। म्हटलं ठीक आहे, घरी गेल्यानंतर टाकता येईल। जरा हे दाढी बिडी करून, पांढरी दाढी काढून घरी गेल्यावरती करून टाकता येईल म्हटलं। पण एवढ्या लोकांचे फोन यायला लागलेत की नाही तुम्ही लवकर करा, लवकर टाका, तुम्ही छान बोलताय, हे करताय ते करताय, म्हणून करायचं ठरवलं। हे करोना झाला मला 5 दिवस झाले। 5 दिवसामध्ये मला सर्दी, खोकला, ताप, कुठलाही आजार आतापर्यंत झालेला नाही, काही नाही। हा शुल्लक आहे करोना। तुमचा टायफॉइड, मलेरिया, त्यानंतर स्वाईन फ्ल्यू हे खूप डेंजर आजार आहेत, त्याच्या पुढं हा करोना शून्य आहे। या करोनाने काही होत नाही, काहीही त्रास होत नाही। त्रास होतो तो घाबरल्यावरती। ही लोक मरतात अटॅकनी मरतात, माझं असं म्हणणं आहे, अटॅकनी मरतात, घाबरून अटॅक येतो त्यांना, ते काय अटॅकनी मरतात। आणि ते जे अंगावरती काढतात आणि तसंच सहन करत राहतात त्यांना त्रास होतो। मी स्वतःहून जाऊन टेस्ट केली, पॉझिटिव्ह आलो, क्वारंटाईन झालो। सरकारने दिलेल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, 5 दिवस झालं। त्या इन्स्टिट्यूटमध्ये एवढ्या खूप चांगल्या सुखसोयी आहेत की विचारता सोय नाही। म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या गोळ्या ज्या आहेत, ह्या गोळ्यांची मी बाहेर चौकशी केली, ह्या गोळ्या 500 रुपयाला एक पाकिट आहे। ह्या गोळ्या तुम्हाला इथं फुकट मिळतात। दुसरी गोष्ट, तुमचा चहा, नाश्ता, जेवण सर्व वेळच्या वेळी येतं। तुमच्या रूम 2 वेळेला पुसल्या जातात, 2 वेळेला सॅनिटाईज केले जातात, एवढी तुमची काळजी इथं घेतली जाते। जेवण एवढं रुचकर आहे की मी पाहिजे तर रोज इथं मी मटण मासे मागू शकतो। एवढे माझे मित्र आहेत की मला मी एक फोन केला की मला रोजच्या रोज मटण मासे येतील। पण इथल्या जेवणामुळे ना अजिबात इच्छासुद्धा होत नाही, असं वाटतच नाही की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये जेवतोय। खूप चांगल्या सुविधा आहेत, लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। विनाकारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही पैसा खर्च करताय। तुमचा मेडिक्लेम असेल तर जावा ना, मेडिक्लेम मिळतो, ह्या रोगावरती मेडिक्लेम हा आहे, त्यामुळं तो तुम्हाला मिळतो। विनाकारण कर्ज काढून पैसा उसना घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ नका। काही पर्याय नसेल तर घरी क्वारंटाईन व्हा। तुम्ही सरकारी ठिकाणी जाऊन चाचणी करून घ्या, पॉझिटिव्ह आला तर त्यांना सांगा की माझा फ्लॅट आहे, माझा स्वतःचा रूम आहे आणि माझ्या रूममध्ये मी स्वतः क्वारंटाईन होतो, असं त्यांना लेखी लिहून द्या। ते तुम्हाला घरी गोळ्या देतात, सगळं देतात, घरी क्वारंटाईन व्हायला लावतात। काही भीतीचा आजार नाही आहे। आणि एकदा हा कोरोना होऊन गेला, तुम्हाला कोरोना झाला की तुमची बॉडी ॲटोमॅटिक, तुमच्या पेशी ॲटोमॅटिक त्याच्याशी युद्ध करायला तयार होतात। आणि ह्या ज्या गोळ्या आहेत, ह्या अँटीबायोटिक, ह्या गोळ्या तुम्हाला ताकद देते त्याच्याशी युद्ध करण्याची। 7 दिवसात कोरोना संपतो आणि संपल्यानंतर तुम्हाला परत कधी कोरोना होत नाही किंवा तुमच्यामुळं दुसरं कुणाला होत नाही। कोरोना झालेल्या माणसांना तुम्ही एकदम तुच्छ समजू नका, काही नाही आहे। इथं जे वॉर्डमध्ये, इथं जे हॉस्पिटलमध्ये साफसफाई करायला येतात, खाली ते रिक्षावाले अक्षरशः आमच्या गळ्यात पडतात। काल ह्याचा जो फरशी पुसत होता त्या मुलाला एवढा घामाघूम झाला होता, म्हणलं बाळा एवढा घाम का आला तुला, तर म्हणलं ताण लागली, मी बिस्लरची बाटली फोडली आणि त्याला म्हणलं पी। मला कोरोना झालेला आहे, तो पोरगा निगेटिव्ह आहे, तो पोरगा चांगला आहे, त्यांनी माझ्या हाताने पाणी पिलं, अर्धी बाटली पाणी पिलं त्यांनी माझ्या हाताने। काय घाबरायचंय त्यामध्ये, काही नाही करोना, घाबरू नका। तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की कोरोना हा काही नाही, शून्य आजार आहे। फक्त त्याचं औषध नाहीये,
म्हणून तुम्हाला क्वारंटाईन केलं जातंय। तर क्वारंटाईन केल्यानंतरनं घाबरू नका, आनंद घ्या। 7 दिवस तुम्ही पिकनिकला आलेत, 7 दिवस कुठेतरी आलेत फिरायला असं समजा। इथं 6 महिन्याच्या पोरापासनं 60 वर्षाच्या माणसापर्यंत सर्व लोक आहेत। बारकी मुलं खूप हसून खेळून पलटी पाणी काय खेळ खेळत असतात, खूप एन्जॉय करतात ते। घाबरू नका अजिबात, कोरोना जाईल, जाणार म्हणजे जाणार। बेस्ट ऑफ लक।